श्री गोंदवलीकर महाराजांचे बोध प्रवचन. आज दिनांक 17 जुलै. आजचं प्रवचनाचा विषय, गुरुंनी सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. एकदा असे झाले की एक बाई बाळंतीणी झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेली. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या आई बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत. ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो. विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार आणि जे सुख मिळेल तेही अंतिम खोटेच ठरते. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते. तिथे विषयविरक्ती झाली तिथेच जिथे विषयविरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून जो तो सांगेल तसे वागणे यातच आपले हित आहे. गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त ती जी खटपट ती फारशी उपयोगाचीच नसते. गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती जशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास करत बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते. गुरु जरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनाची गरज लागत नाही हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय. हे अक्षरशः खरे आहे. गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याचप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मांडली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंकाच नाही. आजचे प्रवचन इथेच पूर्ण झालं. आजचा विचार, सद्गुरु आज्ञाप्रमाणे हेच साधनातील साधन जाणे.